कुठीकडे जायचंय? एकाच झालं की एकावर शेरू काय झालं? आणि दरवाजापाशी गेले कर आणि परती हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? सुरुवात जी होती व्हिडिओची शेरूपासून केलेली होती, कारण एक दोन दिवस जर शेरू नाही दिसला तर शेरूवर प्रेम करणाऱ्या भरपूर साऱ्या ताई आहेत, त्यांच्या कमेंट असतात की आज शेरू दिसला नाही, तर त्यांच्यासाठी मी केलेलं आहे. असो, त्याचंही नशीब आहे तेवढं, त्याला एवढ्या जणांचं प्रेम मिळतं. मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे की कुठलीही गोष्ट जी असते ती आपल्या हातात नसते, कदाचित त्याचं काहीतरी एक चांगलं कर्म असेल पूर्वीचं, म्हणून त्याला एवढं सगळ्या जणांचं प्रेम मिळत आहे. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या त्याच्या पाठीशी, फक्त त्याला कमी प्रमाणात जास्तही करते, कारण माझं मॉर्निंगचं रुटीन असतं आणि याच्यामध्ये सकाळी तो 10 बाहेरच असतो. आणि हो, या डब्याची लिंक काही ताईंनी मागितलेली आहे. फ्रीज, मी काय जे म्हणजे फ्रीज ऑर्गनाईजसाठी जेवढं काय मागवलेलं होतं त्याची लिंक द्यायला सांगितलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतं तर तुम्ही जे व्हिडिओ बघताना जे टायटल दिसतं ना, ते तिथं जर टच केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते ओपन होतं आणि त्याच्याखाली लिंक दिलेल्या आहेत. आजच्या जेवणामध्ये मी बनवत आहे सोयाबीनची भाजी, कारण भाज्या फ्रीजमधल्या ज्या आहेत त्या पूर्ण संपलेल्या आहेत, फक्त ढबू मिरची आहे. पण ढबू मिरचीची रेसिपी जर बघायला गेली तर तेवढी नाही कोणाला जास्त आवडत, त्यापेक्षा त्याचं वेगळं काहीतरी बनवूया. आणि त्याला जे लागणारे दोन साहित्य आहेत ते माझ्याकडे नव्हते, त्यामुळं मी बनवलेलं नव्हतं. बाकी मोडं होती, पण रेग्युलर आपण मोडं नाही बनवू शकत. जसं मी म्हटलं की आठवड्याचा माझा काहीतरी चार्ट ठरलेला असतो, त्याच्यामध्ये ना असं मोडं एक हेल्थसाठी किंवा सकाळी मिठातलं म्हणून किंवा सलाडमध्ये असं ठीक आहे रेग्युलर, पण रेग्युलर त्याची भाजी म्हटलं की थोडंसं कंटाळलं जातं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, थोडीशी हिरवी मिरची सगळं मी मस्तपैकी भाजलं, वाटण करून घेतलेलं आहे. दोन खडे मसाले, याच्यामध्ये चक्रीफूल एक आहे, मोठी वेलची एक आहे, एवढं घातलेलं आहे. आणि बस तेलामध्ये मसाला जो आहे तो परतून घेणार आहे. ऑलरेडी मी सगळं हे भाजून घेतलेलं होतं. हळद टाकलेलं आहे, घरचं काळं तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. एक ताईची अशी कमेंट होती की आपण म्हणतो व्रत वेकलेला कांदा लसूण चालत नाही, मग ताई तू जो वापरते ना त्याच्यामध्ये सुद्धा कांदा लसूण असतो. तर हे बघा, तुम्ही तसं बनवून घेऊ शकता, ऑर्डर देऊन की सांगू शकता की बाबा आम्हाला ह्या गोष्टी याच्यामध्ये नको आहेत. तुम्हाला बिन कांदा लसूण वापरता सुद्धा मसाला मिळतो, कारण मी तसंच करत असते. मामांना सांगत असते की बाबा एक अर्धा किलोचं पॅकेट मला तसं द्या आणि बाकीचे जे पॅकेट आहेत ते तुम्ही तशी द्या. किंवा जर तुम्हाला नको असेल याच्यामध्ये ना, तर लाल बुक्का जो आपण म्हणतो ना काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचे तो बुक्का जरी वापरला तरी पण चालतं. आणि बाकी तुम्ही मग गरम मसाला वगैरे टाकला तरी पण चालतं, ज्यांना पर्याय नाही, ज्यांच्याकडे नाही. काल ना मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत, ज्या ताईने पाहिले नसेल त्या ताई जरूर पहा. खूप साऱ्या कमेंट अशा होत्या की ताई तुझं रुटीन रेसिपी जे काय आहे ते तर आम्ही 3 झालं खूप खूप मनापासून बघतो, खूप शिकण्यासारखं आहे. पण जोपर्यंत आजी आहे तोपर्यंत तिच्याकडूनही आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकू दे, माहिती होऊ दे, आणि बऱ्याचशा गोष्टींचे जे काय तुमचे प्रश्न होते ते विचारत आहे मी तिला. काल एक कमेंट होती की ताई हे काय आहे, तू उतरत आहे वगैरे, तर हे ना एअर फ्रायरसाठी आलेलं होतं, त्यातलं गरम भांडं जे आहे ते काढण्यासाठी. आणि मी त्याचा वापर जे आहे ते डेलीसाठी सुद्धा करत आहे, होऊ शकतं अशा पद्धतीने. आरामात. तर ह्या भांड्याबद्दल ना मला काल कमेंट आलेल्या होत्या की ताई हे भांडं ट्रिपलायचं आहे का, तर यस. याच्यामध्ये ना कसं असतं ना, खालच्या साईडनं स्टील, मधी अल्युमिनियम आणि त्याच्यावर स्टील. ज्यांना कुणाला जर भांड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन जो माझा अनुभव आहे तो शेअर करेन मी. एक म्हणजे हे कढई वगैरे जे आता दाखवलं ते वापरू शकता, किंवा तांबा पितळीची भांडी खूप लॉंग टाईम चालतात आणि कलई पण जास्त करावी लागत नाही, 2 एकदा करावी लागत. Thank you.
तर ही जी खीर आहे ना, तर ह्या ज्या शेवळ्या आहेत त्या अप्पांसाठी बनवलेल्या आहेत. अप्पा आज चाललेले आहेत, आई आहे पण अप्पा चाललेले आहेत. मी या सगळ्याची उपकरणं जी आहेत ना ते घेईन. फक्त बरेच ताई म्हणतात ना की काही गोष्टी आधी सांगत जाऊ नको. ताई पोचायला जवळजवळ माझ्या अंदाजे 4 वाजणार जर ते 12 दरम्यान जर निघाले तर. त्यामुळं शेवाळ्या तर बनवते, निदान त्या तरी खाचाल. अशी का करतात माणसं, तर त्यांना बाथरूमचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे आता एसटी जी आहे ना, आता आईकडे चाललेली आहेत. आईकडे जाताना आहे ना सांगली पर्यंतच म्हणजे रेल्वे आहे, आणि तिथून पुढे पण आहे, पण ती खूप म्हणतात वाईवरनं सातारा असा प्रकार आहे. त्यामुळे मग सरळ आपल्या एसटीने गेलेलं बेस्ट आहे. मग आता एसटीनं जायचं तर तुम्हाला माहितीच आहे एसटी जिथं थांबेल तिथं आपल्याला तुम्हाला. तर वय झालं ना की ह्या बऱ्याचशा तक्रारी ज्या असतात ना त्या माणसाच्या चालू होतात, आणि त्या ह्याच्यानुसार खाणं पिणं, आपण म्हणतो वय झाल्यानंतर खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. तर ते खरं आहे ज्याचं त्याला माहीत असतं, कारण जे वयस्कर असतात त्यांना माहीत असतं की बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये वय झाल्यानंतर हेल्थ इश्यू किती म्हणजे मोठे कारणीभूत ठरतात. आता ती जे औषध खाते त्या औषधावर तिला ती ताकद आहे. तिनं जर ते औषध म्हणजे जसं मी म्हणलेलं आहे कोचोलीचं, ते जर औषध खाणं बंद केलं तर तिला उठून सुद्धा उभा राहता येत नाही, एवढी म्हणजे ती थकलेली आहे. आता त्यात कसं काळचा व्हिडिओ जसं बघितलं तुम्ही, काही कष्टाची कामं केलेली असतात त्यामुळे शरीर जे आहे ते त्या त्या वेळेला एक सिग्नल देतं की बाबा असं असं हे झालेलं आहे. मग ह्या याच्यात ना त्यांचं खानपान जे आहे ते ती जपतात सगळी. काही कमेंट होत्या की ताई हे घेऊ नको असं तसं होतं, हेच की प्रोडक्ट काही ताईंना वेगवेगळे आलेले आहेत ना, तुम्ही काय म्हणता? माझ्यामध्ये जर प्रोडक्ट चांगला आहे, प्रोडक्ट बाबतीत मी आता म्हणजे स्वतः युज केलेला आहे त्यामुळे सांगतो. आणि तुमचा अनुभव शेअर केला, काळजी करू नका ताईनो. ज्या काही ताई बोलतात त्या आपल्या काळजीपोटी बोलतात, त्यांना ते अनुभव असतात म्हणून बोलतात. एवढं ठामपणे आम्ही का बोलतो, कारण ज्या वेळेला आम्ही व्यवसाय केला त्या व्यवसायामध्ये ना 3 वर्ष आम्ही हे खातच होतो. मी काय म्हणत आले, शेवटपर्यंत मी ठाम असणार आहे की याचा व्यवसाय शक्यतो खूप माहिती घेऊन करा. पण मी स्वतः जे अनुभवलेलं आहे ते सांगेन. 3 वर्ष आम्ही खाल्लेलं होतं, आम्हाला कुठा म्हणजे कुठंही कुठलाही प्रॉब्लेम जाणवला नाही. असो प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. ए चालला तुम्ही तर सागरची फॅमिली आणि अप्पा हे तिघं चाललेले आहेत, आणि तुमचे दादा गेले, आणि त्याच्यानंतर आमच्या डोक्यात आलं की जिथून तुमचे दादा जातात त्या स्टॉपला हे जाणार, म्हणजे कुठं? तर तावडी हॉटेल. तावडी हॉटेलपासून सुद्धा एसटी मिळते. मग पुन्हा आणि तुमचे दादा माघारी आले आणि अप्पाला घेतलं, मग ही पाठीमागून जाणार. गावाला जाणार म्हटल्यावर बोलायचं नाही रे. हा हिले आवडते सगळ्यांना. दोन्हीच्या दोन्ही बघी आज जाणार म्हणता नाही ना, एक नाही दोन नाही. इकडे काय जरी ऐसे गया काय रे तुझी पोर तुझ्यावरच गेलेली आहे ती सिद्धी गोळी देत. चल साडी छान दिसत्या. मला गेली 4 दिवस झालं, एक एक कमेंट जी असते ती वाचण्यातच येते की अगं ताई आईकडे जा 1-2 दिवस तरी. काही जणींचं म्हणणं असतं की गावाकडचे 1-2 तरी व्हिडिओ शेअर कर. काही जणींचं म्हणणं असतं की कुठे सुट्टीला गेलेले नाही. मी वरचेवर याचे व्हिडिओ दिलेले आहेत. आईकडे मी 3-4 तारखेलाच जाणार होते. म्हणजे मी जसं तुम्हाला गेल्या वेळेला पण म्हणलेलं होतं की दुधाचा कार्यक्रम मी कधीही चुकवत नाही. कधी चुकला तर चुकला, नाही तर मी चुकवत नाही आहे. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या प्लॅनिंगनुसार होत नसते. कधी कधी काही गोष्टी ज्या असतात ना अचानक होतात, त्यामुळे तुम्हाला जाता येत नाही आहे. त्यामुळं मी न जाण्याचं कारण जे आहे ते तुम्हाला 1-2 दिवसात शेअर करेन. आजोबा गेले, तुमचे दादा गेले, एक सलग सगळ्यांची घाई जाय म्हणजे जायसाठी. ही पांडुरंगाची जी मालिका आहे ही मालिका येऊन गेलेली आहे. आम्ही काय करतो ना की आता वायफाय आहे, वायफायवरती हिला लावून देतो. हिला ना आवडतं. आता मालिका होऊन गेलेली आहे, युट्यूबवरती लावल्यामुळे ते दिवसभर चालू असतं, अगदी रात्रभर चालू असतं. आणि आम्ही पण जाता येतात ते बघतो. आधी कसं होतं की आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र वगैरे असं लावलं जायचं, पण आता ही आहे म्हणलं हिला बघू दे. गावाकडे बघायला मिळत नाही ना, नाही आहे वाटतं. असलं कोण लावत नाही. आणि मुळात आहे ना आपल्या घरात टीव्ही जास्त बघितलीच जात नाही. मामाने आम्हाला पिक्चर कुठला बघू दिला नाही. पिक्चर बघायचं नाही, कुठलं काय बघायचं नाही, बातम्या लावायच्या किंवा असं देवधर्माचं काय तर घ्यायसारखं असतं. या ह्याच्यामध्ये ना जास्त करून कली आणि पांडुरंग. कली पांडुरंगाला त्रास देतोय आणि त्याच्यावर पुन्हा म्हणतात कलीचा डाव उलटा पडतोय. हेच आहे याच्या ह्याच्यामध्ये कली आणि पांडुरंग. जो काय त्यांचा खेळ आहे तो आहे. आताच्या युगामध्ये सुद्धा कली आहेत. हो कली हा.
आताच्या युगामध्ये सुद्धा कली आहेत, जे जे वाईट काम करतात ते कलीच आहेत म्हणायचं. अगं राम आणि राज्य होत तेव्हा पण कली होता. मग काही 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 दाशी गेली होती फुलं तोडायला, राम राम गादीवर बसा होता, राम राज्य गादीवर बसायचं होता तेव्हा दाशी फुलाला गेली होती. आणि लई ऊन लागायला लागलं म्हणजे हिवराजा झाडावर झाडाखाली बसले, तिथं येऊन कली बसला. हिवराजा झाडावर कली बसला होता आणि तो कली दाशीच्या पोटात शिरला. आणि मग दाशीला उत्पन्न काय झालं, रामाला कशाला बसवते गादीवर, घरी गेली फुलं घेऊन के लागली कैकईला सांगायला, तू कसली यायच असली, तुझा भरत गादीवर बसवाय सोडून रामाला कशी बसवते. अशी कली तिच्या पोटात शिरली कली. आणि मग ती दा कैकई लागली म्हणा रुसून बसली, रामाला वनवासाला पाठवायचं, माझ्या भरताला गादीवर बसवायचं असं. म्हणजे तिथं पण कलीच होता का? हो, त्याच्या आधी सत्ययोग होता पण तेव्हापासून कली आहे. बाई बाई म्हणते ब्रह्मापासून. मग दशरथ राजानं तिला एक वचन दिलं होतं पहिलं लहानपणी असताना का नाही, ती एक 9-10 वर्षाची होती, 8-9 वर्षाची होती. तर एक ऋषिगण आहे, थांब 2 मिनिट, ऋषी बसला होता, ऋषिगण आहे तपश्चर्याला बसला होता त्यांच्या घरी. मग ती आईबापाच्या घरी लहान असताना, मग तिला काय कळत नाही, पहिले चुली स्वयंपाक करत होती, तवा होता काळा महाग, ते तव्याला दोन्ही हात घासलं आणि त्या महाराजाच्या तोंडाला घासलं, काळू झर तोंड केलं राम त्याचं. आणि काळू झर तोंड केल्यावर मग ती त्याची तपश्चर्या झाल्यावर ना तो जागा झाला तर बघतोय तर तोंड सगळं काळ, त्यानं तिला सराप दिला विधवा चेल म्हणून. मग त्याचं का नाही ती पोती काय काय राहिली होती ती गेलं पळ ते आपल्याला निघून गेला. हिला काय वाट काय कळते लहान मुलं असते, त्यानं आपलं त्याचं जे सामान होतं का नाही ते घेऊन त्याच्या माग पळत 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 गेली. अहो महाराज तुमचं धरा, अहो महाराज तुमचं धरा. मग त्यानं का नाही मनातला राग सोडला, म्हणला तू जा तुझ्या डाव्या दंडात बळ दिलं म्हणला. डाव्या दंडात बळ दिलं त्यानं, विधवा होतील म्हणला होता का नाही, ते डाव्या दंडात बळ दिलं. मग मोठं युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यावर ना दशरथ राजाच्या रथाचे चाक मोडून पडलं. मोडून पडल्यावर खाली रथ पडलं, तिनं असा डावादंड दिला. डावादंड देऊन युद्ध होस तो डावादंड टेतो तिनं, मग त्यात बळ होत ना. मग ती पाक युद्ध झालं आणि मग खाली उतरल्यावर तिनं दंड काढून घेतला तर रथात चाक मोडलेला. दशरथ राजा म्हणला ही जर वर मोडलं असतं तर माझं काय झालं असतं. तर ती म्हणली वरच युद्ध चालू असताना तुझं मोडलं या, पण म्या दंड दिला या. म्हणजे ती दिशी ती हट्टाने गेली ग संग नवरे, मी येणारच, तुम्ही युद्ध खेळताय ते मी येणारच म्हणून शिना. आणि युद्धात तसं झालं, रथाचं चाक मोडलं, तिनं दंड दिला. मग ते दंड पाक काळ्यात झर झाला होता तिचा. मग दशरथ राजा म्हणला तुला काय मागायचं ते माग. ती म्हणली आता मागत नाही मी, मला कवा येळ पडेल तेव्हा मागते. मग बघते राम राज्यात ते रामाला वनवास ह्याला बसताना म्हणली रामाला 14 वर्ष वनवासाला घालवा, माझ्या भरताला गादीवर बसव. म्हणजे तिथं पण सगळा खेळ कलीचाच आहे. कली होता, कली शिरला नाही तर ते पण आनंदातच होते. रामाला गादीवर बसवायचा सुद्धा कली शिरला की माणूस बिघडते, वाईट वासना वाईट बुद्धी वाईट विक्रम वाईट बुद्धी सुचते ते कलीमुळं म्हणतात. त्या कलीचं बघ, मग त्या कलीला थांबवायचं कसं, कसं थांबवतोय मग हे देवाधर्मात केल्यावर खाली थांबत. म्हणजे पांडुरंगाच नामस्मरण जिथं आहे तिथं कली येत नाही, जिथं नामाचा महिमा तिथं कली चालत नाही. आताच्या काळात एवढे कली आहेत काय सांगू तुला, भयानक कली आहेत. जे वाईट कृत्य करतात वाईट काम करतात ते कलीच आहेत म्हणायचं. आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही रामायण चालू असते, काही महाभारत चालू असते, ते सगळं कलीमुळेच असतं का? मग काय कर, कलीमुळे म्हणजे सगळ्याला प्रेम असतं. त्या अंगात न कली निघाल्यावर एकमेक माया करतोय का? ती कली निघून गेली की मग म्हणजे आपण माणसांना दोष देतोय. माणसात दोष काय नाही, हा की कलीमुळे होतोय सगळं. म्हणजे आता
आम्ही एखाद्याला दोष देतोय, एखादा आम्हाला दोष देतोय, आम्ही म्हणतोय त्याच्यामुळे असं झालं, तो म्हणतोय याच्यामुळे असं झालं. जे काही घडतंय ते सगळं कलीमुळे घडतं. सतीयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि मग कलियुग. तुला ना तुझ्या खूप साऱ्या लेकींनी नातींनी तुला भरभरून प्रेम दिलं. म्हणजे एवढ्या कमेंट आल्या आम्ही रात्री रिप्लाय देत होते ना, मी रिप्लाय देत होते वरनं कमेंट येतच होत्या, तरी काही रिप्लाय राहिलेले आहेत ताईनो क्षमा असावी, कारण खूप लेट झाला. एक वाजल्या मी रिप्लाय देत होते तरी रिप्लाय संपत नव्हते, एवढ्या तुझ्यावर कमेंट आलेल्या आहेत. मी जसं तुला काही वाचून पण दाखवल्या, काही जेवढा होता होईल तेवढा वाचून दाखवल्या, पुन्हा ती गेली झोपायला, तर त्यांना काय म्हणतील तुला एवढं प्रेम दिलेलं आहे भरभरून. कारण कसं असतं ना की वाईट शिकवणारी भरपूर असतात, पण चांगलं शिकवणारी आयुष्यात खूप कमी लोक असतात. थोडं वाईट ज्ञान देणारी माणसं भरपूर असतात, भरपूर असतात वाईट ज्ञान देणारी माणसं, पण चांगलं ज्ञान देणारी माणसं खूप कमी असतात आयुष्यामध्ये. आणि तुला सांगू, माझी जी युट्यूब फॅमिली आहे ते चांगलं घेणाऱ्यातली आहे, सगळे चांगले आहेत. त्यांना कळत बहिणी लय चांगले आहेत त्या माये, त्यांना कळतंय की आम्ही काय चांगलं घ्यायचं, त्यामुळे ते चांगलं घेतात म्हणून तेवढ्या कमेंट आल्या, तेवढ्या जणींनी त्या व्हिडिओला पसंती दिली. का तर त्यांच्यात घेण्याची वृत्ती जी आहे ती चांगली आहे. मुलीनो, सुनानो, लेकेनो, नातेनो, तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद माझा. तुझ्या आयुष्यामध्ये एक घडलेला वाईट प्रसंग म्हणजे आपला, माझा मोठा मामा होता, सगळ्यात मोठा मामा, ते वारले. मला काही कमेंट होत्या की तू तुझ्या आईजवळ का लहानाची मोठी झाली नाही, आजीजवळ का झाली. मी सारखे म्हणाय, माझी बाय कवा बंगल्यात जाईल, माझी बाय कवा बंगल्यात जाईल, असे मी तिला सारखे आशीर्वाद. पण माझी इच्छा जी होती कृष्ण भगवंतानं पूर्ण केली बघा, तिला बंगल्यातच नेली. मी सारखं मला वाटायचं लक्ष्मी आहे. आईजवळ लहानाची मोठी झाली नाही, मी तुझ्याजवळ झाली लहानाची मोठी. काही ताईंचं असं म्हणणं आहे की तू आईजवळ का लहानाची मोठी झाली नाही, आजीजवळ का झाली. 20 वर्षाचे होते माझ्या जन्माच्या आधी 2 वर्ष ना, तुझ्या आईच्या लग्न झाल्यावर 10 महिन्यानं. हा, त्यांचा मुंबईला होते कामाला, गॅस कंपनीत होते, आणि स्फोट झाला त्याच्यामध्ये ते वारले. मस्त म्हणजे डोकं चक्रम व्हायचं, चित लागायचं ना, ह्यातलं त्यात, त्यातलं ह्यात करायचे, कामावर ध्यान बसायचं नाही का. मग तो आणल्यावर ते मुला रडल करल, त्याला खाऊ घालायचं, पिऊ घालायचं, त्यात ध्यान सुरून जायला लागले. आता मला सांग, बऱ्याच जणींच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलेलं असतं, त्यांना ताकद देण्यासाठी तू काय सांगशील की असं ज्या वेळेला काय होतं घटना, त्यावेळेला काय ताकद, कशी हिंमत ठेवली पाहिजे. 8 वर्ष देव पुजलं नव्हतं, काय नव्हतं, नात ग्रंथ होता बाटलाच्यात, ते अर्थ सांगाय येत होता. अर्थ सांगाय आल्यावर मी आपली चहा पाण्याला बोलवल्यावर ते मला सांगाय लागला, तुम्ही सगळं सोडून द्या, त्याचं आपलं नातं तुटलं ते कधी तुम्हाला दिसणार नाही, काय नाही, तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा, ते तुम्हाला आणि त्याची किती जरी द्यास केलं त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्हाला. तुम्ही अजिबात द्यास करू नका म्हणलं, सोडून द्या. मग त्यांनी मग आपलं डोक्षात घेतलं की खरंच आहे आपलं, त्याचं काय तर पूर्वी जन्माचं नातं होतं, मे बी त्याला आले असेल काय तर फसवून, ती गेला मला फसवून, आता संपलं दोघांचं बी. आपलं पांडुरंगाचं नामस्मरण तत्न चालू केलं, तुम्हाला किती नाव काढलं तर ते स्वप्नात येणार नाही, दिसणार नाही, काय नाही. पण बऱ्याच जणांचा असं म्हणजे खूप त्रास करून घेतात जीवाला. जीवाला त्रास करून घ्यायचाच नाही. तू किती वर्ष घेतला आणि कसा कसा. 8 वर्ष आहे ते सत्य परिस्थिती सांगते मी. काही जणांचं असं म्हणणं असेल मी एवढं देवधर्म केला आणि माझ्या बाबतीत असं झालं की बाबा माझं पोटचं गेलं. दुःख भरपूर आहेत ह्या ह्याच्यातनं, दुःख भरपूर आहेत. मग त्यावेळेला माणसाला तसं वाटतं की मी एवढं देवधर्म केला, एवढं पूजापाठ केली आणि माझं सगळं वाया गेलं, त्याचा आयुष्य संपतं. हा, मग ते म्हणते निश्चित बसल्यावर ना तिकीट काढतो काय. मग आपण सगळेजण काही एकाच गावाला जातो का, जसं ते जसा नंबर येईल तसं उतरावं लागतंच. तसं उतरायचंच आहे आता नंबराप्रमाणे. मग त्या ज्या आता खूप साऱ्या जणी असतील ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख असेल, त्यांना ताकद कशी द्यायची. ताकद देवाशिवाय मिळत नाही मला एवढं माहिती. लोक म्हणतात देव बीव काय खरं नाही, हाय देव. आयुष्यामध्ये देव असता तर मला दुःख आलं नसतं. आपलं कर्म आहे ते, आपलं कर्म भोगलंच पाहिजे. पूर्वी जन्माचं जे कर्म आहे ते भोगलंच पाहिजे. देवासारख्या देवाला 14 वर्ष नसाल जावं लागलं नाही का, त्याचं बी पूर्वी जन्माचं काहीतरी होतं. देवाला काही दुःख नाही, द्रुपदीला किती झालं, सगळ्याला दुःख झाले ते की आपल्याला म्हणू नको, आपण तर सामान्य माणूस आहे. मग लोक म्हणतात मग देवधर्म करून काय फायदा, पूजा पाठ करून काय फायदा. देव केलाच पाहिजे तरच मोक्ष आहे.
आपण केलं आपल्याला, त्यानं केलं त्याला. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की कितीही करा जर कर्मच आपलं फेडायचं असेल तर मग देवधर्म का करा. नाही, कर्म तर फेडावंच लागतं, केलेली पाप नाही अशी होते. मग वाल्याचा वाल्मीक कसा झाला? किती माणसं मारत होता वाल्या, वाल्या आठवलं, माणसं मारून मारून रांजण भरलं होतं का नाही पडत टाकून. मग नारद मुनी गेलं म्हणलं, त्याला मारायला लागला काय दे म्हणून. ते म्हणलं मी सगळं देतो, पण तू काय कर, तुझ्या घरी बायकोला पोराशने आईला बाला विचारून की माझ्या पापाला तुम्ही धने होताय. माहिती गो, हा माहिती मला. हा मग तर ती नाही. मग त्यानं काय सांगितलं? फक्त राम राम म्हणून सांगितलं. त्याची पहिल्यांदा वाईट होता, राम म्हणा येत नव्हतं, मरा म्हणत होता. अशी वाळी कुराड, खाली कुराड आणि वर दांडा असं धरून उभा राह बसला होता. त्या जागेला वारुळ ओळातला, त्याला पालवे फुटून झाड झाले तयार. वाल म्हणून गाव आहे. आम्ही आळंदीने येताना आम्ही प्रत्यक्ष गाव बघितलं, तिथं जाऊन दर्शन घेऊन आलो. वाल्याचा वाल्मीक झाला जेव्हा पाप गेलं तेव्हा राम राम असे ध्वनी वर निघत होते. त्यानं खाल्लं नाही पिल्लं नाही, इतकं पाप केलं होतं. पाप नाही असं होतं, जळून भस्म होतं रामात नामानं. म्हणजे तुमचं कर्म तुम्हाला फेडायला लागू दे, चांगलं वाईट, पण ते कर्म फेडताना तुम्हाला त्रास होत नाही, किंवा कर्म कमी म्हणजे वाईट कर्माचा प्रभाव कमी होतो, कमी होतो नामानं, कमी होतो. त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्यांना तुझ्या थ्रू आधार मिळावा. फक्त नामच घ्या. आता तू जाणार, काही जणी म्हणतो त्यात आजी जाणार, मला तर करमणार नाही, पण त्यांना पण करमणार नाही. म्हणून म्हटलं पोट भरून आजी आजी जेवढं काय तुम्हाला देईल तेवढं. सगळ्या जणी नामस्मरणाशिवाय दुसरं काय होईल आज कोरोना.